मला या देशाच्या कुठलाही हिंदू मुसलमान नागरिकाला विचारायचं आहे, जसा विसर्जनाच्या मिरवणुकीवर 11 जागी दगडफेक झाल्या तसं जुलूस त्या ईदच्या जुलूसच्या मिरवणुकीमध्ये मला एक अशी घटना दाखवावी जिथे हिंदूंनी तिथे दगड मारला, एक अशी घटना दाखवावी. माझ्या पत्रकार मित्रांनी उठून सांगावं त्यांनी त्याची इथे ईदची जुलूसची मिरवणूक जात होती आणि इकडे हिंदूंच्या मंदिराच्याकडून दगडी आली चपला आले अशी एक घटना माझ्या पत्रकार मित्रांनी सांगावं. मला सर्वधर्म समभाव आहे ना, भाईचारा आहे आपल्यामध्ये. काल रात्री धिंगाणा घातलाय महाराष्ट्रामध्ये. या देशामध्ये हिंदू, या देशामध्ये सर्व धर्म समभाव टिकवण्याचं काम फक्त हिंदूंनीच करायचं, भाईचारा फक्त हिंदूंनीच करायचं. ती कुठली ती काय गंगा जमुना तहजीब फक्त हिंदूंनीच करायचं, बाकीच्यांनी काय करायचं. आता परवा झाली ना आपली गणेश चतुर्थीचं विसर्जन, काल झाली ना ईदचे जुलूसच्या मिरवणुका, काय झालं आपल्या विसर्जनाच्या दिवशी. देशामध्ये हिंदू, देशामध्ये सर्व धर्म समभाव आहे ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे ना, आणि त्या संविधानामध्ये प्रत्येक धर्माला प्रत्येक नागरिकाला समान हक्क दिलेला आहे, समान हक्क. जो न्याय मुसलमान धर्माला लागतो तोच न्याय हिंदू धर्माला लागतो. जे कायदे हिंदू म्हणून आपण सगळं पालन करतो तेच पालन मुसलमान धर्माला आणि अन्य धर्माला पण पालन करायला लागतात, हो की नाही सांगा तुम्ही. मग विसर्जनाच्या दिवशी आपला या हिंदू राष्ट्र म्हणून आपण ज्या देशाकडे पाहतो या हिंदू राष्ट्रामध्ये 11 ठिकाणी विसर्जनच्या मिरवणुकीवर दगडफेक झालेल्या आहेत. पोलिसां बांधवांकडे असतील आमच्या इकडची नोंद. 11 ठिकाणी देशभर झाल्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये भिवंडी असो, मुरुड असो, सातारा असो, असंख्य ठिकाणी गणपतीच्या मिरवणुका निघत होत्या आणि तिथे दगडफेक केली गेली. का, कशासाठी? सर्व धर्म समभाव आहे ना.